नवरात्रोत्सवानिमित्त आपण जाणून घेत आहोत राज्यातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांबद्दल. ही शक्तिपीठ कोणती आणि त्यांची आख्यायिका काय? घटस्थापनेच्या म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण 3.5 शक्तिपीठांपैकी कोल्हापूरच्या महालक्ष्मीबद्दल जाणून घेतलं. त्यानंतर आज आपण देवीच्या दुसऱ्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं देवीचं दुसरं एक पूर्णपीठ ते म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तत्कालीन उस्मानाबाद आणि आताच्या धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुळजापूर या ठिकाणी देवीचं प्राचीन मंदिर आहे. या देवीला तुळजाभवानी किंवा तुळजाभवानी असं देखील म्हटलं जातं. बालाघाटावरील एका डोंगर माथ्यावर या देवीचं मंदिर वसलेलं आहे, त्यामुळे अगदी जवळ गेलं तरी देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. त्याचबरोबर या मंदिराच्या काही भागांचं बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीनं केलेलं आहे. तर स्कंद पुराणातील सह्याद्री या विभागामध्ये या देवीची आख्यायिका सांगितली जाते. आणि या आख्यायिकेनुसार कृतयुगात ज्यावेळी ऋषी कर्दमांची पत्नी अनुभूती ही ध्यान करत होती, त्यावेळी तिला ध्यान करत असताना कुकर या राक्षसाने मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनुभूतीने या राक्षसापासून वाचण्यासाठी देवी भगवतीची प्रार्थना केली. देवी भगवती तिच्या प्रार्थनेनं प्रकट झाली आणि तिने कुकर या राक्षसाचा वध केला. ही घटना घडली बालाघाटावरील याच डोंगरावर आणि यावेळी अनुभूतीने देखील देवी भगवतींना याच डोंगरावर कायमसाठी राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीमुळे आजपर्यंत तुळजाभवानी या बालाघाटाच्या डोंगरावर वसलेली आहे. तसेच या मंदिराला दक्षिण बाजूला परमार नावाचा दरवाजा आहे. या दरवाजाबद्दल सांगितलं जातं की त्या ठिकाणी एक आज्ञापत्र आहे. या आज्ञापत्रामध्ये लिहून ठेवण्यात आलं आहे की जगदेव परमार या नावाच्या भक्ताने देवीची तब्बल 7 प्रार्थना केली होती, त्यामुळेच या दरवाजाला परमार दरवाजा असं नाव देण्यात आलेलं आहे. तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची देखील तुळजाभवानी ही कुलदेवता आहे. तसेच देवीने महाराजांना दृष्टांत देऊन तलवार दिली होती, त्यामुळेच महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार असं नाव असल्याचं देखील बोललं जातं. तर या होत्या तुळजाभवानी देवीच्या काही आख्यायिका. त्याचबरोबर तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवाची देखील एक खासियत आहे. ही खासियत म्हणजे इतर ठिकाणी देवीचा नवरात्रोत्सव हा 9 असतो, मात्र तुळजापुरात हा नवरात्रोत्सव 21 चालतो. त्यामुळे मंडळी देवीच्या 3.5 शक्तीपीठातील आणखी एका पूर्णपीठाबद्दल आज आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर यानंतर देखील जाणून घेऊ देवीच्या 3.5 शक्तीपीठातील आणखी एका पूर्णपीठाबद्दल. तसंच तुम्हाला देखील कोणकोणत्या देवीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका माहीत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.